तर तळ कोकणची अस्सल लोककला म्हणून ओळखला जाणारा दशावतार आता सिंधुदुर्गातल्या प्राथमिक शाळेच्या विद्यार्थिनींनी सादर करायला सुरुवात केली आहे. 6वी ते 8वी इयत्तांमधल्या मुलींनी सुरू केलेल्या दशावतारामधनं कला तर जोपासली जातेच, पण शाळेकडे सुद्धा बक्षिसांच्या रूपानं मोठा निधी जमा होऊ लागलाय. सिंधुदुर्गातल्या मसुरे गावातल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 7वी आणि 8वी शिकणाऱ्या या मुली गावोगावी चक्क दशावतार सादर करतायत, आणि तोही जसा पुरुष कलाकार सादर करतात अगदी तसाच पारंपरिक. शाळेच्या शिक्षकांनीच या नाटकाचं दिग्दर्शन, संगीत आणि इतर व्यवस्थापन सुद्धा सांभाळलंय. आमच्या या मुलांना दशावतार हे काय माहीतच नव्हतं, आणि ज्यावेळेला मला ही कल्पना सुचली की दशावतार मुलींचा बसवावा, तर मुलीने मला सर्व पूर्णपणे नकार दिला. पण त्यांची मी एक मानसिकता तयार करून घेतली की आपल्याला हा दशावतार करायचा आहे आणि पूर्णपणे मी तुमच्या पाठीशी आहे, आणि मग आमच्या मुलीने यामध्ये मला होकार दिला. आधी मी माझ्या तरीने करायचे, मग घरी पप्पा सांगायचे, शाळेत शिक्षक सर सांगायचे, त्याच्यावरनं मी हा विलन केला. आतापर्यंत या मुलींच्या भक्ती महिमा नावाच्या दशावतरी नाटकाचे फक्त 5च प्रयोग झाले आहेत, आणि विशेष म्हणजे या 5 प्रयोगातून बक्षिसाच्या स्वरूपात शाळेकडे निधीचा ओघ सुरू झाला आहे. आमचे 3-4 जे प्रयोग झालेले आहेत त्या प्रयोगाचे जवळजवळ 1,65,000 एवढे उत्पन्न आम्हाला यातून मिळालेलं आहे, आणि हे जे पैसे किंवा हे उत्पन्न आम्हाला जे मिळालेलं आहे यातून आम्ही जे गरीब विद्यार्थी आहेत त्या गरीब विद्यार्थ्यांच्या या शिक्षणासाठी म्हणा किंवा त्यांना जी मदत पाहिजे त्या याच्यातून आम्ही त्या देणगीतून आम्ही विनियोग करणार आहोत. मी अवंतीनगरीचा युवराज चंद्रसेन अशी माझ्या दयाला संज्ञा आहे. तुझ्या शोधात इथपर्यंत आलोय अर्थात तुला सोडणार नाही. या मुलींकडून सादर होत असलेल्या दशावताराचं सर्वत्र कौतुक होऊ लागलंय, आणि याचाच भाग म्हणून या नाटकाचा 6वा प्रयोग 13 फेब्रुवारीला मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहात होतोय. भगवान कोठे माझे नाव, भगवान कोठे माझे नाव. मसुरे केंद्र शाळेने हा जो कला तर टिकवलेलीच आहे या नाटकामधून, आणि त्याचबरोबर या नाटकामधून शाळेसाठी आर्थिक उत्पन्नाचा स्रोतही निर्माण केलाय, जे इतरांसाठी खूप प्रेरणादायी आहे. विजय वासुतकरसह दिनेश केळुसकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग.